तर आज आपण उन्हाळ्याकरता थाळी रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत. पोटाला थंडावा देणाऱ्या ह्या दोन रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पाहूया आपण याची सुरुवात कशी करायची. तर सुरुवातीला कच्च्या कैऱ्या दोन घेतलेल्या आहेत आणि ह्या तोतापुरी कैरीच या ठिकाणी पन्ह बनवणार आहे त्याच्यासाठी वापरायचं आहे. तर ही कैरी सुरुवातीला आपण कुकरचा डबा घ्यायचा आहे आणि स्वच्छ अशी ही कैरी धुवून घ्यायची आणि थोडंसं पाणी घालून आपण आता कुकरमध्ये हे दोन्ही डबे लावणार आहे. तर भाताचा पण डबा आपण खाली लावणार आहे, नंतर वर आपण कैरीचा डबा लावून कुकरला तीन शिट्ट्या काढून घेणार आहे. आणि भातासाठी एक वाटी तांदूळ घेऊन स्वच्छ असे पाणी घालून धुवून घेतलेले आणि आता एका वाटीसाठी दोन वाट्या पाणी घालून घेतो आहे. नंतर आपण भातासाठी आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि छान असं चमच्याने हलवून घ्यायचे आणि नंतर आपण कुकरचा डबा हा एकावर एक ठेवून घेऊन कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या काढून घेणार आहे. आता कुकर होईपर्यंत आपण पालकची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहे. तर पालकाचा गरगट्टा बनवण्यासाठी एक जुडी पालक घेतलेला आहे, निवडून घेऊन स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक कट करून घेतलेला आहे. तर हा पालक आपण एका पातेल्यात शिजायला ठेवणार आहे, त्यासाठी स्टीलचं पातेलं घेऊन कट केलेला पालक घालून घेतलेला आहे आणि नंतर तीन चमचे हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची. हरभऱ्याची डाळ पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि भिजत नाही ठेवली तरी चालत आहे, म्हणजे तशीच घालून घेतलेली आहे. आणि नंतर मुठभर शेंगदाणे आणि अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेले, भाजी शिजण्यापुरतंच पाणी ठेवायचं आहे. तर पातेलं गॅसवर ठेवून पातेल्यावर एक झाकण ठेवायची डिश आणि भाजी छान शिजवून घ्यायची. आता कुकरमधला आपण कैरीचा डबा खाली काढून घेतलेला आणि ही कैरी थंड करायला ठेवलेली, आता ह्याचं पण बनवणार आहे आपण. तर कैरी छान अशी शिजलेली आहे आणि कुकरमधला डबा काढून थंड करूनच कैरी घ्यायची आहे आणि नंतर आपण चमच्याच्या साह्याने ह्याचा पल्प काढून घेणार आहे सर्व कैरीचा. नंतर आता पन्हा बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात हा पल्प घालून घेतलेला आहे. तर पूर्ण कैरीचा पल्प घालून घ्यायचा, एकच कैरी वापरून घेतलेली आहे आणि या ठिकाणी दोन वाट्या गूळ घालून घ्यायचं आहे एका कैरीसाठी आणि अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेले आहे आणि एक वेलची घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि आपण हे मिक्सरला फिरवून ह्याचं पन्ह बनवून आणूया. तर हे तयार झालेलं पन्ह एका पातेल्यात काढून घेतो आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यात दीड ग्लास पाणी घालून घेतलेले आणि हे पाणी आपण ह्या पण्यात वाप घालून घेतलेले आणि छान असं हे पण हलवून घ्यायचे. नंतर अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेले, आता एक कैरी आहे त्याला दोन वाट्या गूळ घातलेलं आहे, अर्धा चमचा साखर घातलेली आहे, अडीच ग्लास पाणी घालून घेतलेले आणि थंड असं हे पन्ह बनवण्यासाठी आपण बर्फाची क्यूब्स पण घालून घेणार आहे. एकदम थंडगार असं हे पन्ह तयार होतं.
आणि चवीला पण खूप अप्रतिम असं हे पण बनतं. आता आपण पळीच्या साह्याने छान असं हे पण हलवून घ्यायचंय. आणि तयार झालेलं हे पण आपण साईडला ठेवूया. आणि आता पालकाच्या भाजीची रेसिपी पाहूया. तर ही भाजी पूर्ण शिजली आहे आणि पातेलं खाली काढून घेतलेले, चवीनुसार मीठ टाकून घेतलेले. आणि अर्धी वाटी बेसन पीठ लावून घ्यायचं आहे भाजीला. आणि छान रवीच्या साह्याने घोटून घ्यायची ही भाजी. तर खास ही उन्हाळ्यासाठी स्पेशल अशी ह्या दोन्ही रेसिपी मी आज तुम्हाला दाखवते. भाजी घोटून झाल्यानंतर आपण ह्याच्यात अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेले आणि आपण ह्या भाजीला फोडणी घालून घेणार आहे वरून. त्याच्यासाठी गॅसवर फोडणी पॅन ठेवलेलं आहे. फोडणी पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतलेले आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले. तर जिरे तडतडेपर्यंत आपण ही भाजी दुसऱ्या गॅसवर शिजायला ठेवलेली. एक चमचा लसूण ठेचलेला टाकलेला आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि लसूण तांबूस रंगावर भाजून होईपर्यंत ही फोडणी छान लालसर करून ह्या भाजीत घालून घेतलेली आहे. आणि भाजीला छान अशी ही उकळी काढून घेतलेली आहे. अगदी 3 ते 4 मिनटासाठीच उकळी काढून घ्यायची कारण भाजी पूर्ण शिजलेली आहे. आणि ही थाळी तुम्हाला वाढून दाखवलेली आहे. तर मेथकूट तेल आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी, भाजी, पन्हं, भात, सॅलेड म्हणून गाजर आणि काकडी दिलेली आहे. आणि पोळीबरोबर पण ही भाजी छान लागते आणि भाकरीबरोबरही छान लागते. तर ही अशी उन्हाळ्यासाठी स्पेशल थाळी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.